नमस्ते पालक हो, लहानपण माझे या यूट्यूब चॅनलची शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी भव्य ऑनलाइन स्पर्धा सादरीकरण कोणत्याही भाषेत चालेल। प्रत्येक स्पर्धकाला कलरफुल ऑनलाइन सर्टिफिकेट शिवाय भरपूर बक्षिसे। सहभागासाठी दिलेल्या नंबरवर मेसेज पाठवा। माझ्या गोष्टीचे नाव आहे कष्टाचे फळ। एक शेतकरी होता, त्याला चार मुले होती। ती खूप आळशी होती। त्यांच्या त्या आळशीपणामुळे त्यांचे वडील खूप चिंतित राहायचे। एके दिवशी ते चिंतित असताना त्यांना एक युक्ती सुचली। त्यांनी आपल्या चारही मुलाला बोलावून घेतले आणि म्हणाले, मुलांनो, मी आपल्या शेतात धन काढून ठेवलेले आहे। गरज पडल्यानंतर ते धन तुम्ही काढून चौघात बरोबर वाटून घ्या। असे म्हणून दुसऱ्या दिवशी त्या चौघांनीही शेत खाणून काढण्यास सुरुवात केली। त्यांनी संपूर्ण शेत खाणले, पण त्यांना तेथे काहीही सापडले नाही। ते निराश होऊन बाबाकडे आले आणि म्हणाले, बाबा, तुम्ही आम्हाला खोटे तरी नाही ना बोलत? आम्ही संपूर्ण शेत खाणून काढले, पण आम्हाला तेथे काहीही सापडले नाही। बाबा म्हणाले, नाही मुलांना, मी कशाला खोटं बोलू? त्या रानात धन आहे। आज नाही मिळाले तरी काय झालं, कधीतरी ते नक्की मिळणार। असे म्हणून बाबा म्हणाले की, चला आता तुम्ही ते शेत खाणून काढले आहे तर त्याच्यात आपण पेरणी करूया। ते चौघेही त्या शेतात पेरणी करतात। त्या वर्षी पाऊसही चांगला होतो आणि त्यांचे पीक सोन्यासारखे येते। ते सोन्यासारखे पीक बघून चौघेही भाऊ आनंदी होतात आणि ते पिकाची कापणी करतात आणि बाजारात नेऊन विकतात। विकल्यानंतर त्याचे खूप पैसे येतात। बाबा म्हणतात की, पहा मुलांनो, मी म्हणलो होतो त्या शेतातले धन आज नाही मिळा तरी कधीतरी नक्की मिळणार। मिळाले की नाही? मुलं म्हणाले, हो बाबा, तुम्ही खरं म्हणलं होतं। आज आम्हाला कष्टाची किंमत कळाली। आम्ही आजपासून कष्ट करण्यास सुरुवात करू व आळशीपणा करणार नाही। मोफत स्पर्धेचा लाभ घ्या। मुलांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू घडवा। सोबतीला बक्षिसे मिळवा। हा उपक्रम आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।